बहुग्राम पाणी योजनेच्या बेदबाबदार देखभालीबद्दल ठेकेदाराचा ठेका काढून घेण्याचा इशारा. खडकलाट बहुग्राम पाणी योजनेचा ठेकेदार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्याकडून धारेवर. खडकलाटसह 10 खेड्यांसाठी बहुग्राम जलनिर्मल योजना कार्यरत आहे. या योजनेच्या देखभालीसाठी शासनाकडून ठेकेदाराला प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये रक्कम मिळूनही संबंधित ठेकेदार देखभालीबाबत मनमानी कारभार करत आहे. परिणामी खडकलाटसह इतर 10 खेड्यांना पाणी समस्येला तोंड द्यावं लागत आहे. यासंबंधी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी वर्गाकडून वारंवार सूचना करूनही मनमानी कारभार करणाऱ्या संबंधित ठेकेदाराच्या जबाबदार पर्यवेक्षकास व ठेकेदारास मंगळवारी घटनास्थळी येथील ग्रामपंचायत उपाध्यक्ष कुमार पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य वासू गावडे, पीडीओ रघुनाथराव राजापुरे व ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील यांनी चांगलेच धारेवर धरून पाणी योजनेची मनमानी देखभाल, पाणी गळती व इतर कामाकडे साफ दुर्लक्ष केल्याबद्दल ठेका काढून घेण्याचा इशारा दिला आहे. खडकलाटसह 10 खेड्यांना पिण्याच्या पाणी पुरवठा करण्यासाठी जल निर्मल योजना कार्यरत आहे. यासाठी भोज बारवाड नदी संगमावर पाणी उपसासाठी जाकवेल व फुटानवाडी येथे जलसंग्रह, जलशुद्धीकरण व जलशुद्धीकरण केलेले पाणी पुरवण्यासाठी प्रकल्प आहे. जाकवेलवर असणारी विद्युत मोटर, केबल तसेच फुटानवाडी येथील विद्युत मोटर सर्व यंत्रणा याची देखभाल करण्यासाठी शासनाकडून दर वर्षाला सुमारे 1 कोटी रुपये ठेकेदाराला मिळते. सदर पाणी योजनेच्या देखभालीचा ठेका गोकाक येथील आरडी कित्तूर यांनी घेतला आहे. मात्र पाणी योजनेतील विद्युत मोटारी, केबल जळणे, स्टार्टरमध्ये बिघाड होणे, टीसी जळणे अशा समस्या निर्माण होऊन पाणी समस्या निर्माण होते. मात्र ठेकेदार गेल्या 1.5 वर्षापासून मनमानीपणे काम करत आहे. विद्युत मोटारीची दुरुस्ती, पर्यायी स्टार्टरची व्यवस्था, टीसींची व्यवस्था, केबल घालणे या गोष्टी अतिशय संत गतीने करणे हे कायमचे झाले आहे. परिणामी नदीमध्ये पाणी असून देखील ठेकेदाराच्या मनमानी व हम करे सो कायदा यामुळे खडकलाटसह इतर 10 खेड्यांनाही पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. देखभालीचे काम ठेकेदाराचे असून बिघाड लवकर निघावे, स्पेअर पार्ट लवकर मिळावे यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व पाणी योजनेचे कर्मचारी रात्रंदिवस झटणे नित्याचे झाले आहे. याबद्दल संतप्त पदाधिकारी, सदस्य व कामगारही ठेकेदार व पर्यवेक्षकास फोन लावत होते. मात्र जबाबदार झटकण्यासाठी फोनही न घेण्याचे काम ठेकेदार पर्यवेक्षकाचे होत होते. या प्रकारात संतप्त झालेले येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी आरडी कित्तूर ठेकेदारांचे पर्यवेक्षक शिवराज हलसोडे यांना प्रत्यक्ष योजनास्थळी बोलावून धारेवर धरले. यावेळी येथील ग्रामपंचायत उपाध्यक्ष कुमार पाटील, पीडीओ रघुनाथ राजापुरे, माजी ग्रामपंचायत सदस्य वासू गावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील यांनी ठेकेदारास विद्युत मोटारी, टीसी दुरुस्ती करण्यास विलंब का होतो, केबल घालणे, स्टार्टर, स्पेअर पार्ट मिळून देण्यास जबाबदारी का घेत नाही, जलशुद्धीकरण घटकातील संप, टाकीची दुरुस्ती कधी करणार, टाकीची स्वच्छता कधी करणार, दररोज 24 तास लाखो लिटर गळतीद्वारे वाया वाहून जात असलेले पाणी याबद्दल कोणता निर्णय घेतला, असे असताना डोळे झाक का, ठेका घेताना देखभालीचा खर्चाबरोबर गळती काढणे याचीही तरतूद कामात असायला हवी. तसेच योजनास्थळी विद्युत खांबावर एकही लाईट नाही, कामगारांना सुरक्षा साधने नाहीत, कामगारांना नियमित पगार व कामगारांना शिवीगाळ असे प्रकार खपवून न घेता ठेकेदाराला कमी करण्यासाठी क्रम घेण्यात यावा. तसेच मूलभूत अशा पाणी योजनेची ही व्यवस्था जिल्हा पंचायतचे CS अधिकारी व जिल्हा पंचायत संबंधित समिती योजनास्थळी बोलावून ठेकेदारावर कारवाई करण्यात येणार आहे. या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यास परिणामी ग्रामपंचायतलाही टाळे ठोकून पाणी योजनेची चांगली देखभाल व नियमित पाणी पुरवठ्यासाठी ठाम असल्याचे उपाध्यक्ष कुमार पाटील, वासू गावडे, प्रवीण पाटील यांनी इशारा दिला आहे. यावेळी ठेकेदार
पर्यवेक्षक शिवराज हलसोडे यांनी यापुढे देखभाल व इतर कामे करण्याचे थातुरमातुर आश्वासन दिले आहे। मात्र या आश्वासनाला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे समाधान झालेले नाही, त्यामुळे नागरिकांच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारावर कारवाई इशारा दिल्याने खडकलाडसह इतर लाभार्थी केड्यातील ग्रामस्थांच्यातून सर्वांचे कौतुक करण्यात येत आहे। ನಾಚಿಕ ಬರಾಕ ನಿಮಗ್ ನಾಚಿಕ ಊರಿಗೆ ನೀರು ಕೊಡಕ್ರಿ ಗೊತ್ತಿದೆಯಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಯಾವಾಗ ಕೊಡ್ದಲ್ಲಿ ಬಂದಲ್ಲಿ ಯಾರು ಸತ್ರ ಯಾರು ಜವಾಬ್ದಾರ ಅಲ್ಲ ನೀವು ಊರವ್ರು ನೀವೇ ಹಾಕ್ಬೇಕು ಆಯ್ತ ಮತ್ತೆ ಟೆಂಡರ್ ತಗೊಂಡ ಎಲ್ಲರೂ ತಗೊಂಡ ನೀವೇನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಸರ್ ಭಯಂಕರ ನೋಡ್ರಿ ಅದನ್ನ ಹೇಳ್ತಾನು ಸರ್ ಭಯಂಕರ ಮನಮಾನಿ ಮಾಡ್ತಿದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಕ್ರಮ ತಗೊಂಡ್ರಿ ಯಾವಾಗ ಅವ್ರನ್ನ ತೆಗೆದು ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಇವತ್ತು ನೀವು ಇವ್ರಿಗೆ ಲೆಟರ್ ಬರ್ರಿ ಮತ್ತೆ ಯಾರ್ದಾರು ಅವ್ರ ಆಫೀಸರ್ ಬರ್ಲಿ ಸರ್